जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमाचे 28वे स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भगवान बिरमुले यांची उपस्थिती लाभली असून हा कार्यक्रम संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या सोहळ्यामध्ये रिश्ते हा सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आला. भारतीय संस्कृती, त्यातील एकत्रित परिवाराचे महत्त्व, नातेवाईक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने रिश्ते हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या सोहळ्याच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी वार्षिक अहवाल सादर केला. वार्षिक अहवालात मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी 28 वर्षातील संस्थेच्या आणि विद्यालयाच्या प्रगतीतील महत्त्वाच्या टप्प्यांना उजाळा दिला. 2023 शालांत परीक्षेत विद्यालयाचा लागलेला 100% निकाल आणि यशस्वी विद्यार्थी यांच्या प्रगतीचा आलेख कसा दिवसेंदिवस वाढतच आहे याचाही आढावा घेतला. डॉ भगवान बिरमोले म्हणाले की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळेबरोबर पालकांचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांनी मुलांचे मित्र बनून त्यांना सतत प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वाय टी देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपली संस्था ही सातत्याने नवनवीन उपक्रम आयोजित करत असते जेणेकरून विद्यार्थी घडवत राहत पाहिजे. तसेच शाळेचा आलेख उंचावत जावा. संस्थेचे चेअरमॅन रामशेठ ठाकूर यांच्या योग्य मार्गदर्शनाने ही संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यतत्पर असणार आहे. यासाठी विद्यार्थी आणि पालक यांना शुभेच्छा देत त्यांनी मुलांना नैतिक मूल्यांची जपवणूक करावी असा मोलाचा संदेश दिला. सगळ्या पाल्यांनी लक्ष आणि पालकांनी लक्ष द्यावं. एनएपी येतोय. एनएपी शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण, त्यानुसार अनेक बदल होणार आहेत. सगळीकडे एनसीईआरटीची पुस्तकं लागू केली जाणार आहेत. सगळीकडे मराठी म्हणजे जिथं ज्यांची मातृभाषा ती कंपल्सरी केली जाणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या असत्याची समजतील. आम्हालाच नाही अजून पूर्ण समजलेली, त्यामुळे असत्याचे तुम्हाला समजतील. त्यासुद्धा आत्मसात करायला शिका. आपण शुद्ध पालक आहात, त्यामुळं ह्या शाळेचं भवितव्य चांगलं घडत गेलं आणि म्हणूनच तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो, विश्वास तेव्हा विश्वास सार्थकी लावण्याचं काम आमचे चेअरमन रामशेठ ठाकूर साहेब आणि आमची सगळी टीम केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, संस्थेचे सचिव एस टी गर्दे, संचालक संजय भगत, अमोघ प्रशांत ठाकूर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, शाळेचे माजी विद्यार्थी विभा रोहित दिवेकर उपस्थित होते.